पाहून नसल्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल. पक्ष दावा संपतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एकसंपनेकडे, महायुती सुद्धा एकसंपनेकडे, उमेदवार ह्या दोन्ही पक्षांनी एकेकच असणार आहे. मला कसं तिसरा उमेदवार, चौथा उमेदवार कोणी लास्ट तरी शंकरकांत तेवढं दंडस कोणात आहे असं मला वाटत नाही. महायुतीचे उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मीटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या 10 खानापूरचे उमेदवार त्यांनी सांगितले. ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली. महाविकासाकडे सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा स्वराज्याला बंद झालेलं पाहिजे. त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार, पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. प्रत्येक पक्ष दावा सांगणार काय झालं, भाऊ असते तर कदाचित त्यांचं कोणाचं धाडस झालं नसतं. भाऊ नसल्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल. पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एकसंपनेकडे, महायुती सुद्धा एकसंपनेकडे, उमेदवार ह्या दोन्ही पक्षांनी एकेकच असणार आहे. मला कसं तिसरा उमेदवार, चौथा उमेदवार कोणी लास्ट तरी शंकरकांत तेवढं दंडस कोणात आहे असं मला वाटत नाही. महायुतीचे उमेदवार मी मगाच सांगितलं त्या पद्धतीने मला पूर्ण ठरले. मला जे सिग्नल्स आहेत, शेवटी राजकारणामध्ये रेड बिटवीन द लाईन्स करायचं असतं, येणारा निधी हा कुणाकडे आहे, कुणाच्या पत्रावरती आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे, तर थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात. आणि अनेक लोकांनी सांगितले आता वेगवेगळ्या पक्षांचं की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल, तर विनिंग मेरिट. हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही. विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असत, आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या 6 पक्षांच्याकडे आहेत, आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचे उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मीटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या 10 खानापूरचे उमेदवारी त्यांनी सांगितले. ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली. महाविकासाकडे सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा स्वराज्याला बंद झालेलं पाहिजे, असू शकते ना, कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील. त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार, पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. कारण भाऊंच्या नंतर मी 1000 वरचा फंड तर बरे भाऊंच्या नावावरती मिळत असते, पण ते सगळं तयार करणं, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं, प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारात ते पाठपुरावा करणं, ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याचं यश त्या 1000 वर आपण या 5 निधी आणू शकतो. त्यामुळं फक्त विचाराचा असा नाही, मी 100% भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार. महाविकास आघाडीच्या वतीने किंवा त्या पक्षाच्या वतीने कोणी संपर्क केलाय? पास क्वेश्चन, पास प्रश्न केले. त्याला राबवण्यासाठी आता शिवसेना एक मसिंदेट असेल, शिवसेना म्हणून तर या गटाच्या माध्यमातून सध्या खानापूर मतदारसंघात कशा पद्धतीने ते उपक्रम राबवण्यात येतात? अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा. मी काय 1500 खूप मोठा बदल होणार असं नाही, पण बेसिक कर्जा त्या ठिकाणी पूर्ण व्हावी या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला, आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहे. माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आहेत ते आपल्याकडे आले, तर आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या एकतर थोडं क्रिटिकल आहे, नाही असं नाही, पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय. त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे. आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केले, प्रत्येक गावामध्ये
ग्रामपंचायत असेल, आपली यंत्रणा असेल, या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये ती यंत्रणा आपली सक्षमपणे चालवते.